विद्यार्थ्यांनो, आरशातील प्रतिमा त्यातील संख्या यावर प्रश्नाकृती या ठिकाणी दिलेली आहे. प्रश्नाकृतीमध्ये वर्तुळात 435 ही संख्या वर्तुळात दिलेली आहे आणि या प्रश्नाकृतीच्या उजव्या बाजूला आरसा दिलेला आहे. यावरून वर्तुळातील 435 या संख्येची आरशातील प्रतिमा आपल्याला शोधायची आहे. आरशातील प्रतिमा शोधण्यासाठी दोन नियम आहेत. पहिला नियम, वरची बाजू वर असते आणि खालची बाजू ही खालीच असते. तर डावी बाजू ही उजवीकडे आणि उजवी बाजू ही डावीकडे असते. यानुसार आपण दिलेल्या प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा या चार पर्यायामधून शोधणार आहोत. त्यासाठी आपण आता एक एक अंक पाहूया. चार हा अंक या प्रश्नाकृतीच्या डाव्या बाजूला दिलेला आहे. तो प्रश्नाकृतीमध्ये कोणकोणत्या आकृत्यामध्ये उजव्या बाजूला आहे ते बघायचं आहे. तर पर्याय क्रमांक एकमध्ये चार हा अंक उजव्या बाजूला नाही. पर्याय क्रमांक दोनमध्ये चार हा अंक उजव्या बाजूला आहे. पर्याय क्रमांक तीनमध्ये चार हा अंक उजव्या बाजूला नाही. पर्याय क्रमांक चारमध्ये चार हा अंक उजव्या बाजूला आहे. म्हणून आता पर्याय क्रमांक एक आणि पर्याय क्रमांक तीन हे बाद झालेत. आता पर्याय क्रमांक दोन आणि पर्याय क्रमांक चार हे राहिले. त्यामध्ये जे आपले दुसरे अंक राहिले ते बरोबर त्या क्रमाने आहेत का पाहिजे आहे. आता दुसरा अंक तीन आहे तो बघायचा आपल्याला मध्ये आहे का. तर पर्याय क्रमांक दोनमध्ये तीन हा अंक मध्ये आहे आणि पर्याय क्रमांक चारमध्ये देखील तो मध्ये आहे. आता या ठिकाणी तीनाचा जो काही वाट्यासारखा भाग आहे, दोन वाट्यासारखा, तो डावीकडे आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये तो डावीकडेच आहे. आपला नियम काय सांगतो तर डावी बाजू ही उजवीकडे असली पाहिजे. म्हणजेच हे हा देखील पर्याय नाही. आता या ठिकाणी चौथ्या पर्यायामध्ये तीनाच्या जो काही दोन वाट्यासारखा भाग आहे डावीकडे असलेला तो उजवीकडे आहे. म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे. आता राहिलेला आपला शेवटचा अंक तो पाच. पाच हा उजवीकडे आहे. आता आपल्याला तो डावीकडे आहे का बघायचे. पर्याय क्रमांक दोनमध्ये तो डावीकडे आहे आणि पर्याय क्रमांक चारमध्ये तो देखील डावीकडे आहे. पण तीन या अंकाचा जो काही दोन वाट्यासारखा असणारा भाग हा पर्याय क्रमांक दोनमध्ये डावीकडेच असल्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक चारमध्ये तीनाचा दोन वाट्यासारखा असलेला भाग हा उजवीकडे आहे. म्हणून पर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे.